Our third chapter, Force and Pressure. We are going to in detail of this definition of force and pressure. Firstly, we studied about what is the force. Force is either pull or push. Pull manje or push manje In your book, uh, there are some pictures in this four, page number 14. Uh, ए कार मूव्ज इन फॉरवर्ड डिरेक्शन वेन अ मॅन अप्लाइज फोर्स फ्रॉम बिहाइंड मीन्स देर इज द पुश एक्शन इज कॅरीड आउट सेकंड पिक्चर ए रेल्युक्युटंट डॉग इज बीइंग पुल्ड बाय हिज मास्टर रेल्युक्युटंट म्हणजे नाखुश त्याची इच्छा नाही पण परंतु त्याचा जो मास्टर म्हणजे त्याचा जो मालक आहे तो मुलगा त्याला ओढत आहे म्हणजे देर इज अ पुल मुवमेंट पुलिंग मुवमेंट and in third picture a boy playing a football is kicking the ball away with the help of his leg he kicked out this ball means there is again force is applied means pull or push is generally we known as force but in actual scientific language you can define as force is a strength ऑर एनर्जी स्ट्रेंथ ऑर एनर्जी म्हणजे तुमची ऊर्जा किंवा तुमची ताकद फोर्स इज अ स्ट्रेंथ ऑर एनर्जी विच रिक्वायर्ड फॉर फिजिकल ऍक्शन ऑर मूवमेंट इफ यू वॉन्ट टू डू समथिंग युअर फिजिकल ऍक्शन और सम मूवमेंट फ्रॉम वन प्लस टू अन अदर प्लस और किकिंग वॉकिंग दीज आर द डिफरंट फिजिकल ऍक्शन्स अँड टू कॅरीड आउट दिस फिजिकल ऍक्शन it required the energy and this energy or your strength or your power of your body for this different action is required and this strength or energy is known as force suppose here what duster is kept if i just apply the force then i can move this duster from 1 plus 2

Power thalapan force So what is the Newton's first law of motion? This law stated that a stationary object on which no force is acting, it remains stationary. In this Newton's first law of motion, there are two sentences. So we understand this first sentence. A stationary object on which no force is acting. देन रिमेन्स स्टेशनरी स्टेशनरी मिन्स स्थिर एका जागी स्टेबल आहे तुम्ही जोपर्यंत एखाद्या वस्तूवर कुठल्याही प्रकारचं फोर्स एक्ट करत नाहीत तोपर्यंत ती वस्तू कशी राहते स्टेशनरी राहते जसं की मी एक्झाम्पल सांगितलं सपोज दिस इज डस्टर दिस डस्टर इज नाऊ स्टेशनरी ते स्थिर आहे त्याला कोणी हलवलंय का नाही समजा याला दोन वर्ष हलवलंच नाही तर ते हलेल का नाही when we apply the force then it not stationary means it moves so when any object is stationary a stationary object on which no force is acting it remains stationary this is the first sentence now what is the second sentence an object in motion continues टू मूव विथ द सेम स्पीड अँड सेम डिरेक्शन व्हेन नो फोर्स इज अॅक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड ऑब्जेक्ट इन मोशन आपण अगोदरच्या वाक्यात काय पाहिलं स्टेशनरी वस्तू स्टेशनरी म्हणजे स्थिर एका जागी असणारी यात दुसऱ्यात काय पाहिजे आपल्याला ऑब्जेक्ट इन मोशन म्हणजे गतीमध्ये असणारे वस्तू जसं की एक्झाम्पल तुम्हाला सांगेन तुम्ही समजा शाळेतून सायकलवर घरी चाललात कशी तुमची सायकल मोशन मध्ये गतीमध्ये आहे कंटिन्यू ती मूव्ह आहे तिची मुवमेंट घडून येते कशी विथ सेम स्पीड अँड सेम डिरेक्शन सपोज रस्ता रिकाम आहे आणि तुम्ही सेम स्पीड आणि सेम डिरेक्शन मध्ये घराच्याच दिशेने सारख्या स्पीड मध्ये तुम्ही जातायत तुमची सायकल ही मोशन मध्ये आहे मग ती कधी तशीच राहील जोपर्यंत तुम्ही तिला कोणताही फोर्स अप्लाय करत नाही म्हणजे जोपर्यंत तुम्ही ब्रेक अप्लाय करत नाही तोपर्यंत काय होईल ती त्याच स्पीडमध्ये त्याच मोशनमध्ये कंटिन्यू राहील म्हणजे न्यूटनचा फर्स्ट लॉ काय सांगतो आपल्याला एखादी स्थिर ऑब्जेक्ट किंवा स्थिर वस्तू जोपर्यंत स्थिर राहते सॉरी एखादी स्थिर वस्तू त्या ठिकाणी स्थिर राहते जोपर्यंत तिच्यावर कोणतंही भाई Force, बल, थी फोर्स किंवा बाह्य बल ऍक्ट होत नाही तोपर्यंत ती त्याच ठिकाणी स्थिर राहते आणि एखादी गतिमान वस्तू त्याच गतीमध्ये कंटिन्यू राहते जोपर्यंत तिला बाहेरील कोणतंही फोर्स ऍक्ट होत नाही सो दिस इज अबाउट द न्यूटन फर्स्ट लॉ ऑफ मोशन ए स्टेशनरी ऑब्जेक्ट ऑन विच नो फोर्स इज ॲक्टिंग रिमेन्स स्टेशनरी and object in motion continues to move with the same speed and same direction when no force is acting on the object this is the statement of first law of motion